मी आता तुम्हाला उद्यम आधार कसे काढायचे सांगणार आहे. पहिल्यांदा तुमच्या इंटरनेट ब्राउझर वर जा, उद्यम आधार रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. येणारी पहिली साईट उद्यम रजिस्ट्रेशन, उद्यम रजिस्ट्रेशन .go.in वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा विंडोज ओपन होईल. सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्रालय साइट ओपन होईल. ही दिलेली माहिती असेल. माहिती वाचा एकदा आहे. नॅशनल इंटरेस्ट क्लासिफिकेशन ऑल इकॉनॉमिक्स ऍक्टिव्हिटी NICचे बुकल आहे. बुकलेट एकदा वाचा. आता आपण फॉर न्यू एंटरप्रेनर्स who are not registered it as MSME are those with EM 2 नवीन रजिस्ट्रेशन, उद्यम रजिस्ट्रेशन नवीन करणे या रकान्यामध्ये क्लिक करा. क्लिक केल्यानंतर येणाऱ्या विंडोजमध्ये आधार नंबर टाका आणि नेम एज पर इंटरमिडियट उद्यमिका नाव, म्हणजे आधार नंबर जसे टाकले तसेच नाव टाका. ओके, तर व्हॅलिडेट जनरेट OTP करून घ्या. OTP जाईल. ओके, OTP गेल्यानंतर OTP व्हेरीफाय करून घ्या. तर OTP व्हेरीफाय करून घेऊया. 0576 व्हॅलिडेट करून घ्या. येथे संघटन काय प्रकार येईल, ऑर टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, प्रोप्रायटरी सेल प्रोप्रायटरी सिलेक्ट करा. इच्यू पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह, सहकारी, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक कंपनी, सेल्फ लिमिटेड, सोसायटी, ट्रस्ट, ऑदर. तर काय जे असेल ते सिलेक्ट करा. प्रोप्रायटरी सिलेक्ट करतो. इथे पॅन नंबर टाका. जो काही तुमचा असेल तो पॅन नंबर टाका आणि पॅन व्हॅलिडेट करा. पॅन व्हॅलिडेशनसाठी पॅन नंबर टाकून द्या. पॅन व्हॅलिडेट करा. पॅन व्हॅलिडेट होईल. पुढचा रो ओपन होईल. युअर व्हॅल हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाय. हॅव यू फाईल्ड द ITR प्रिव्हियस इयर 2019-20. 2019-20 ITR भरला असेल तर येस करा. ITR टाईप, जो ITR टाईप असेल ITR 4 भरलेलं असतो. 4 यू हॅव फाईल्ड द ITR प्रिव्हियसली येस. डू यू GST? नो, GST नंबर नाही माझ्याकडे. तर नेम ऑफ एंटरप्रेनरशिप पॅन येतं. ऑटोमॅटिकली नाव येईल. तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाका. ओके, मेल लगा. मेल ID टाका. मोबाईल नंबर टाका. कॅटेगरी ओनरशिप 51% कशी असेल तशी टाका. इट नंबरचा कॉलम त्यासाठी आहे. आपली सोशल कॅटेगरी निवडा. लिंग निवडा. स्पेशल दिव्यांग असेल येस का नसेल नो दाबा. नेम ऑफ एंटरप्राइज. ओके, नेम ऑफ एंटरप्राइजेस निवडत असताना नेम ऑफ एंटरप्राइज टाकून घ्या. उद्योगाचं नाव, प्लांट युनिट नेम, उद्योगाचं नाव पहिल्यांदा. ओके, तर युनिट नेम, तर युनिट नेम सिलेक्ट करा. युनिट नेम सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पोस्टल ॲड्रेस टाका. फ्लॅट नंबर टाका. नेम ऑफ प्रीमायसेस बिल्डिंग टाका. विलेज नेम टाका. बमचा ब्लॉक टाका. रोड टाका. स्ट्रीट टाका. लाईन लेन टाका. सिटी टाका. पिनकोड टाका. स्टेट टाका. डिस्ट्रिक्ट टाका. डिस्ट्रिक्ट टाका. ओके, ऑफिशियल ॲड्रेस टाका. अजून हा झाला तुमचा लोकल प्लॅन्ट ॲड्रेस. आता ऑफिस ॲड्रेस तोच असेल तोच टाका, दुसरा असेल दुसरा टाका.
स्टेट निवडा पिन कोड टाका डिस्ट्रिक्ट निवडा आता इथं 14 नंबरचा आपण प्रीवियस ईएम टू उद्यम आधार रजिस्ट्रेशन नंबर ऑलरेडी असेल तर इथं ईएम नंबर टाका इथं ईएम नंबर येईल इथं जो काय असेल तो तुमचा टाका नसेल तर नॉट ॲप्लिकेबल सरळ सरळ असं ईएम नंबर असेल किंवा प्रीवियस ईएम नंबर असेल यूएम उद्यम आधार रजिस्ट्रेशन काय असेल तर टाका असेल तर माझा नाही इथे नॉट ॲप्लिकेबल करतो 15 नंबरचा प्रश्न स्टेटस ऑफ एंटरप्राइजेस डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन जेव्हा रजिस्टर केले त्यावेळेची तारीख टाका वेदर प्रोडक्शन बिझनेस कमेन्स येस डेट ऑफ कमेन्समेंट कधीपासून चालू केलं 9/4/2021 पण रजिस्ट्रेशन कधीचं आहे 9/4/21 सेमच डेट टाका रजिस्ट्रेशन कधी केलेलं आहे त्याची डेट पण टाका आणि कधीपासून चालू केलं त्याची पण डेट सेमच टाका बँक डिटेल इथं तुमच्या बँकेचं नाव टाका IBS टाका आणि खात्याचा नंबर टाका अकाउंट नंबर हा व्हॅलिडेट होतो तुमच्या बिझनेससाठी 17 नंबरचा पॉइंट मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ युनिट याच्यामध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर मॅन्युफॅक्चरिंगवर क्लिक करा सर्व्हिस सेवा देत असाल तर सेवावर क्लिक करा 18 नंबरचा पॉइंट नॅशनल इंडस्ट्रीज क्लासिफिकेशन कोड ॲक्टिव्हिटीज वन ऑर मोर ॲक्टिव्हिटीज इथे एन आय सी कोड लिस्ट मी तुम्हाला दाखवतो या आपण बुकलेट मागाच ओपन केलेलं या बुकलेट वाचा या बुकलेटमध्ये एन आय सी कोड आहेत त्याच्यानुसार तुमची सेवा निवडा आता इथं भरपूर सेवा आहेत इथं होलसेल आहे लँड ट्रान्सपोर्ट फ्यू पाईपलाईन आहे वॉटर ट्रान्सपोर्ट आहेत एटसेट्रा 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 तर अशा आहेत तर माझी कुठली होती तर कंसल्टन्सी सेट कंप्यूटर प्रोग्रामिंग कंसल्टन्सी अँड रिलेटेड ॲक्टिव्हिटी ऑदर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अँड कंप्यूटर प्रोग्रामिंग IT डिपार्टमेंट टाका ऑदर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंप्यूटर सर्व्हिस ॲक्टिव्हिटीज तर एन आय सी कोड निवडल्यानंतर तुम्ही कन्फर्म करा की तुमचे कोड बरोबर आहेत का नाहीत त्यानंतर नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉईड तुमच्या एंटरप्रेनरमध्ये किती कामगार आहेत पुरुष एक आहे स्त्री एक आहे आणि अदर एक आहे असे मिळून 3 WDV value previous year fixed asset even first cost of all for evolution control 1920 नुसार net investment ते काय असेल ते टाका माझं तर काहीच नव्हतं त्यानंतर आर यू इंटरेस्टेड गेटिंग इन रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट ई मार्केट येस ई मार्केटला मी इंटरेस्टेड आहे त्यानंतर आर यू इंटरेस्टेड गेटिंग इन रजिस्ट्रेशन TREDS पोर्टल वन ऑर मोर येस ई मी तुम्हाला नंतर सांगतो काय डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर जिल्हा उद्योग करायले सोलापूर आय डिक्लेअर बाय सगळी लिहिलेली माहिती बरोबर आहे अशी मी घोषित करतो पुन्हा एकदा चेक करा की आपण भरली माहिती बरोबर आहे का पुन्हा एकदा चेक करा
की आपण जी संपूर्ण माहिती बरोबर भरलेली आहे का नाही, त्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक कर। वरती आपलं वरती ऍड एडिट बटन राहिलेलं होतं, इथं ऍड ऍड मोर ऍड ऍड करत राहा, जो आपण ऍड्रेस टाकलाय तो ऍड करा। नंतर सबमिट अँड जनरेट ओ टी पी हे बटन क्लिक करा। आय हॅव डिक्लेअर म्हणजे मी जी संपूर्ण माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे, सबमिट म्हणा। आर यू शुअर that you have entered a correct data, please check your mobile number is correct, okay okay केल्यानंतर एक तुम्हाला पासवर्ड येईल, ओ टी पी येईल, तो तुम्ही टाका। 33-11 माझा आलेला आहे। खाली व्हेरिफिकेशन कोड हा कॅप्चर जो आहे तो टाका, आणि टाकल्यानंतर फायनल सबमिट करा। आर यू शुअर दॅट यू हॅव एंटर्ड अ करेक्ट डेटा, आर सबमिट यू विल नॉट एबल टू चेंज डेटा, ओके म्हणा। हां, त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा फोटो काढून घ्या, तुमचा उत्तमचा नंबर मिळालेला आहे तुम्हाला, ओके। ओके गेल्यानंतर तुम्हाला एक एक विजिट पोर्टल मिळेल, थँक यू फॉर विजिटिंग उत्तम रजिस्ट्रेशन पोर्टल। तर तुमचं उत्तम रजिस्ट्रेशनचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर प्रिंट घ्या, प्रिंट करून घ्या तुमच्या अवेलेबल फाईलमध्ये की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, फाईल नेम द्या जे काय असेल। रजिस्ट्रेशन सेव करा आणि उद्यम आधार रजिस्ट्रेशन सेव झालं की स्क्रीनशॉट पण काढून घ्या, ओके। होमवरती जावा। आता तो तुम्हाला उद्यम आधार नंबर जो मिळालेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर, आता तुम्ही रजिस्टर्ड आहे। फॉर दोज ऑलरेडी हॅव्हिंग रजिस्टर्ड एज UAM यावरती क्लिक करा, आणि तो आता जो तुम्हाला जो फॉर्म मध्ये जो उद्यम आधार नंबर आलेला आहे तो इथे टाकायचा आहे। इथे टाकल्यानंतर व्हॅलिडेट अँड जनरेट करायचं आहे। साधारण हे आठवड्यात किंवा 2-3 दिवसात हे व्हॅलिड होऊन जातं। त्याच्यामधील UAM नंबर टाकायचा जो काही असेल तो तुमचा, ऑलरेडी रजिस्टर असेल तर इथं तुमचा उत्तम आधार नंबर टाका, व्हॅलिडेशन करा आणि सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्या। त्यानंतरचा पॉईंट आहे फॉर दोस ऑलरेडी हॅव बीन रजिस्टर्ड ॲज UAM थ्रॉट असिस्टंट फायलिंग असेल तर इथेही तसंच पण उद्योग आधार नंबर टाका, OTP करून घ्या आणि सर्टिफिकेट घ्या। नंतर आता आपण रजिस्ट्रेशन केलं, त्याचं उद्यम आधार कसे आले की त्याचे उद्यम आधार कसे आले कसे कळायचे, प्रिंट उद्यम आधार सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचे। इथं तुमचा उद्यम आधार नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेशन ऑफ युअर मेल आणि OTP व्हॅलिडेशन करून घ्यायचं। काय म्हणतं, युअर उत्तम रजिस्ट्रेशन द प्रोसेस व्हेरिफिकेशन इज स्टील अंडर वे, अपॉन व्हेरिफिकेशन यू कॅन प्रिंट उत्तम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, दिस मे टेक 5 दिवसानंतर ट्राय करा म्हणते। तर अशा प्रकारे आपण उद्यम आधाराचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। एकदा होमवरती जा आणि NIC कोड आहेत ना हे एकदा बघा तुम्ही। उद्यम आधाराचा पोर्टल ओपन केल्यानंतर उद्यम रजिस्ट्रेशन .go.in चा पोर्टल ओपन केल्यानंतर NIC कोड हे बुकलेट आहे
एकदा वाचा, त्यानंतर आपण आपल्याला तुम्हाला समजेल की काय आहे. ओके, उद्यम आधार रजिस्ट्रेशन आपण मी सांगितलं तुम्हाला पोर्टलवर. थँक्यू.